नवापूर शहरातील मंगलदास पार्कमधील पासष्ट वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या परिवारातील सदस्यांना व वा विसरवाडी येथील नवरदेव नवरीसह चार जणांना असे एकूण चौदा लोकांना नवापूर संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यातील विसरवाडी येथील नवरीचा स्वॅब घेतला आहे दुसरीकडे नवापूर शहरातील जनता पार्क गल्ली नंबर चार मधील एका पंचावन्न वर्षीय व्यक्तीचा सहभाग आहे त्याचे रिपोर्ट आहेत नवापूर तालुक्यातील पंधरापैकी उर्वरित तेरा लोकांची प्रकृती स्थिर असून त्यांना नवापूर संस्थात्मक विलगीकरण कक्षात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे त्यातील ते अनेकांचे चौदा दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी देखील पूर्ण झाला आहे तरी खबरदारी म्हणून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे आज जैन मंदिर परिसरात एका मेडिकल वर्कर गुजरात राज्यात प्रवासाची हिस्ट्री असल्याने होणारा त्रास या संदर्भात डॉक्टरांनी तपासणी केली असता लक्षण दिसून आले नसल्याने त्याला घरीच क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे नागरिकांनी अफवांना बळी पडू नये अन्यथा कारवाई केली जाईल असे निर्देश तालुका प्रशासनाने दिले आहेत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये सोशल डिस्टन्सचे पालन करावे बाहेरून आल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावे शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे तरच नवापूर तालुका पूर्णपणे कोरोना नियंत्रित करता येईल यासाठी शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे सहकार्य असणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर